नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण नारळाच्या दुधातलं चिकन बनवणार आहोत। हे खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागतं, नक्की करून बघा। आणि आवडलं तर नक्की लाईक करायला विसरू नका। ओल्या खोबऱ्याचं आपण दूध काढणार आहोत। पहिलं नारळ किसल्याच्या नंतर पहिलं आपण मिक्सरला लावून जे दूध येतं ते घट्ट दूध आहे, आणि त्याच्यामध्ये नंतर जो चोरतो त्याच्यात पाणी टाकून परत एकदा वाटायचं, आणि ते पाणी टाकून वाटलेलं दूध आहे ते गाळून घ्यायचं। ते पातळवालं दूध आहे। पातळ दूध कधी टाकायचं आणि घट्ट दूध कधी टाकायचं ते आपण आता रेसिपीमध्ये बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे चिकन आहे। चिकनला हळद, मीठ आणि तिखट आणि थोडंसं लिंबू लावून मी ठेवलेलं आहे। एक ते दोन तास ठेवलं तरी पण चालेल। कोथिंबीर आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बीट घ्यायचं। मी कलरसाठी बीटचा वापर करते आणि बीट आपल्या शरीराला चांगलं नसतं, लाल पेशी वाढतात त्याने। आणि एक हिरवी वेलची आहे, तेजपत्ता आहे, हे नारळाचं दूध आहे घट्टवालं। हा मसाला आहे, कांदा आणि ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामध्येच लसूण मी आलं टाकलेलं आहे। आणि हे पातळवालं दूध आहे। मिरची पावडर, असा कोकणी मसाला आपला घरचा, धनाजिरा पावडर, हळद, मीठ आणि हा गरम मसाला आहे, एक चमचा तूप आणि फोडणीसाठी तेल। आपली कढई गरम झाली आहे, गरजेप्रमाणे तेल घातलंय, त्यामध्ये मी एक चमचा तूप घालणार आहे। त्यामध्ये एक हिरवी वेलची घालायची आहे, हिरवी वेलची जरा फोडून घालायची आहे। त्यामध्ये आपण तेजपत्ता घालणार आहोत। ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे, ओला खोबरा आणि कांदा भाजून घेतलेला आहे। तेलाऐवजी तुम्ही सर्व तुपाची फोडणी केली तरी पण हे सुंदर छान लागतं चविष्टाचं चिकन। हा मसाला पण चांगला भाजून घेणार आहोत। तर मसाल्यामध्ये मी हे कोथिंबीरचे देठ घालणार आहे। कोथिंबीरचे देठ तेलामध्ये फ्राय झाले तर खूप छान टेस्ट येते। मसाला आपला तर चांगला फ्राय झाला तेलामध्ये, त्यामध्ये गरजेप्रमाणे जसे तुम्हाला लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, धना जिराचा पावडर पाव चमच, मसाल्याला तेल सुटेपर्यंत परत आपण भाजणार आहोत। मसाला आपला तर चांगला फ्राय करून झाला आहे, आपण चिकन घालायचं आहे। या चिकनला मी परत सांगते, थोडं मीठ लावलेलं, तिखट, हळद आणि लिंबू लावलेलं। लगेच आपण करायचं नाही, एक ते दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। जास्त वेळ ठेवला तर जास्त टेस्टी होणार आहे। चिकन चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण हे पातळवाले दूध काढलेलं आहे ते आपण घालायचं आहे। आता सुरुवातीला आपण खोबरं किसून मिक्सरला वाटणार, ते येतं ते घट्ट आहे आणि त्याच्यात नंतर आपण परत पाणी टाकून वाटतो ते हे पातळवालं आहे। बघू शकता तुम्ही, असाच पण खूप छान कलर आला आहे। तरी पण मी बीट घालणार आहे कारण बीट हे आपल्या शरीराला चांगलंच असतं, कारण आपण घट्टवालं दूध टाकल्याच्या नंतर थोडा कलर चेंज होणार आहे। चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। आपण चिकनला पण मीठ लावलेलं आहे, त्याच्यात आता आपण दुसरं पाणी घालणार नाही आहे। तेवढे पाण्यातच झाकण मारून मंद आचेवर शिजू द्यायचं आहे, असं चांगलं सुकं करायचं आहे। अजून मधून आपल्याला ढवळायचं पण आहे। चिकन आपलं शिजलं आहे, जशी तुमची गॅसची फ्लेम असेल तसं ते शिजायला तेवढी मिनटं लागतील, पण चिकन आहे ते 15 ते 20 मिनिटांमध्ये चांगलं शिजतं। आता आपण त्याच्यामध्ये नारळाचं घट्टवालं दूध घालणार आहोत। त्याच्यानंतर आपण शिजवणार नाही आहोत, म्हणून पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा। बघू शकता तुम्ही, भाजीचा कलर टेस्ट सर्व चेंज झाली आणि खूप स्वादिष्ट असं हे चिकन लागतं। नक्की करून बघा, जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तसं तुम्ही त्याची पेस्ट करायची आहे। आणि हे फक्त कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टवर पण खूप छान होतं। असं हे आपलं नारळाच्या दुधातलं चिकन तयार आहे।
मस्त असा सुवास सुटला आहे छानपैकी। ह्याच्यामध्ये दालचिनीचा चांगला सुवास आला पाहिजे, फ्लेवर उतरला पाहिजे, म्हणून तेजपत्ता घालायचा आहे फोडणीला। ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।